नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. निश्चितच मित्रांनो, जे शेवंती पीक आहे तुम्ही इथे बघू शकता, जे शेवंती पीक आहे, तर ह्या शेवंती पिकाला जे महत्वाचं काम राहील पाऊस उघडल्यानंतर ते अतिशय योग्य राहणार आहे. बऱ्याचशा ठिकाणी आता पाऊस उघडला, तर ह्या पाऊस उघडल्यानंतर आता शेवंतीला चांगल्या पद्धतीमध्ये कळे अवस्था आहे, फुलधारणाची सेटिंगची अवस्था आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाऊस उघडल्यानंतर जे ड्रिप ॲप्लिकेशन आहे, तर या ठिकाणी आपल्याला सल्फर देणं गरजेचं आहे. तर सल्फर देताना मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे सल्फर अवेलेबल आहेत, लिक्विड स्वरूपातील आहे, त्याचबरोबर 80% आहे, 90% पण आहे. पण शक्यतो या ठिकाणी देताना कोसावेट जे नावाने आहे सल्फर मिल्स आहे, किंवा आपण रिपचं सुद्धा म्हणू शकतो, तर कोसावेट एकरी 3 किलो या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर काय करायचं, जे 80% आहे ते शक्यतो आपल्याला त्याचं चांगल्या पद्धतीमध्ये भिजत घाला, कारण त्याचं निवळी आपल्याला या ठिकाणी सोडणं गरजेचं आहे. तर निवळी सोडत असताना भिजत घाला, साधारणपणे 100-150 लिटर पाण्यामध्ये आपल्याला प्रति जे एकर आहे ह्या ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. म्हणजे ड्रिप सिस्टीम असेल किंवा पाटपाणी, म्हणजे आपल्याला याचा चांगल्या पद्धतीने बराचसा फायदा काय होईल की जमिनीमध्ये क्लायमेट तयार करण्यासाठी, कारण पाऊस जवळजवळ 8-15 दिवस कंटिन्युटी राहिल्यामुळं किंवा वातावरण ढगाळल्यामुळं जे वातावरण थंड होतं किंवा जमीन जी थंड झाली ती जमीन उष्ण करण्यासाठी मुळांचं आपटेक चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, ते न्यूट्रिशन वाढलं पाहिजे, तर निश्चितच ते चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आपल्याला सल्फरचं काम करणार आहे. बरं, सल्फर विशेष म्हणजे आपटेकचं पण काम करणार आहे, लाल कुळीला पण काम करणार आहे, भुरीला पण काम करणार आहे. म्हणजे सल्फर हा बऱ्याचशा आणि विशेष म्हणजे कीटकनाशक म्हणून पण काम करणार आहे. म्हणजे ह्या 4-5 ठिकाणी हा सल्फर हा काम करणार आहे. मग सल्फरचं आपल्याला ठिकाणी निवळी या ठिकाणी सोडायची, सल्फरची निवळी सोडल्यामुळे पोटॅश आपटेक होणार आहे, मुळांचं पण काम होणार आहे, बुरशी प्रतिबंधक पण आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोसावेटचं जे सल्फर आहे ते आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी एकरी 3 किलो या प्रमाणात द्यायचे. निश्चितच याचा फायदा आपल्याला हा शेतकरी बांधवांना होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी सर्वांनी जे आपले व्हेजिटेबल पिकं असेल, याच्यामध्ये टोमॅटो पिकं असेल, काकडी आहे, मिरची आहे, वांगी आहे, कारली आहे, दोडका आहे, जी काही सर्व पिकं असेल, या सर्व पिकांना महत्त्वाचं काम असेल ते सल्फर द्या. म्हणजे सल्फरमुळे वातावरण चांगल्या पद्धतीने तिथे जमिनीतील वातावरण आहे ते चांगल्या पद्धतीने तयार होईल, आणि निश्चितच मुळांना त्याचा फायदा होईल, आणि मुळांद्वारे जे आपट्याची जी प्रोसिजर आहे ही सुद्धा चांगल्या पद्धतीने. तर अशा पद्धतीमध्ये या छोट्याशा वेळामध्ये ते आपल्यासमोर एक माहिती मांडण्याचा प्रयत्न केला. ती माहिती निश्चितच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.